हाँ लवकर बोल, मी कामात आहे. ऐका ना अथर्वला खूप ताप आलाय, तुम्ही येता का? हाँ अच्छा अच्छा, काय म्हणून राहत, अव या ना लवकर. कशाला? नाही म्हणजे त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना, म्हणजे मी घरी येऊन अजून काय वेगळं होणार आहे राधिका? अहो तसं नाही, मी त्याला दवाखान्यातच घेऊन आले, आता घरीच जाऊन राहिले. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले, फार काळजी वाटत राहिली. अगं नाही, काळजी करण्यासारखे काही नाही. काय बघ खाल्ली ना हे डॉक्टर, जरा काही झालं ना की 50 टेस्ट करायला लावतात. आपण नाही फार मनावर घ्यायचं ते, ओके? अहो पण ते राधिका, हे बघ त्याला काही मेजर झालेलं नसणार आहे, ओके? आणि केल्यास टेस्ट ना तरी त्याचे रिपोर्ट नॉर्मल येतील, मी सांगतो ना तुला. तसं असेल तर बरंच आहे ना, पण मी काय म्हणून राहिले, तुम्ही लवकर येता का? तो खूपच किरकिर करून राहिलाय. अगं मला खूप काम आहे राधिका, फार महत्वाच्या मीटिंग लाईंड अप आहेत, म्हणून संध्याकाळी पण मला यायला उशीर होणार आहे. आता नसतं तर आलो असतो की नाही, तुला तर माहिती आहे. हा तू असं करतेस का? तू हिला बोलून घे ना, रेवतीला बोलून घे, तुझ्या हाताशी असेल कोणीतरी. हा म्हणजे काळजी नाही वाटणार तुला. अरे नाही तर असं कर, नानाजींना घेतेस का बोलून? हा तर रमतो पण त्यांच्याकडे. हा म्हणजे त्यालाही बरं वाटेल, नानाजी असतील तुझ्या बरोबर. हा तसं कर, डोंट वरी, ओके? हा मी जरा अर्जंट काम होतं, मी ठेवतो आता, ओके? हा टेक केअर, टेक केअर, बाय. मला समजून राहिलं ना तुम्हाला काय काम येते, स्वतःच्या पोरासाठी एवढी माया राहिली नाही तुमच्या मनात. हॅलो जेनी, मॅम मी तुम्हाला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगण्यासाठी कॉल केला आहे. मी आता काहीतरी ऐकलं मॅम. काय? मॅम गुरु सर आणि चनाया डिनरला जाणार आहेत मॅम. काय कुठे सगळं मी तुम्हाला मेसेज करून सांगते. हा मॅम मी आता चनायाला बोलताना ऐकलं मॅम. आणि यस मॅम, गुरु सर त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत तिच्यासाठी. जेनी अगं आता काय म्हणायचं या माणसाला, इथे अथर्व आजारी यांना यांच्या वाढदिवसाची पडली. मला म्हणाले आज मला खूप काम आहे. एनिवे मॅम तुम्हाला माझी हेल्प हवी आहे का अथर्वासाठी? आय कॅन कम, मी येऊ का? नाही नको जेनी, तू फक्त हे सगळं आनंद भाऊजींच्या कानावरती का? येस येस, ओके मॅम. मॅम पण काही लागलं तर प्लीज सांगा मला. हा ठेवते मी. ओके मॅम, टेक केअर.